शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना एक महत्त्वाचं पत्र पाठवलेलं आहे। राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावलाय या संदर्भात हे पत्र पवारांनी लिहिलेलं आहे। महाराष्ट्रातील शाळेचा दर्जा खालावणं ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब असल्याचं देखील पवारांनी या पत्रात नमूद केलेलं आहे। या संदर्भात शरद पवारांनी खंत देखील व्यक्त केली आहे। यावर अजित पवारांनी देखील आता सकारात्मक प्रतिसाद दिला असून मी याबाबत माहिती मागवली असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। पण पवार साहेबांनी एक मुख्यमंत्री महोदयांना शिक्षणाच्या संदर्भातलं पत्र दिलं, त्याची एक कॉपी मला आली, एक कॉपी देवेंद्रजींना गेलेली आहे। मी कालच ते पत्र आल्या शिक्षण विभागाला सांगितलंय की असं पत्र आलेलं आहे, साहेबांनी पाठवलेलं आहे, ह्याच्याबद्दल शिक्षण विभागाचं काय मत आहे। पत्रकार मित्रांनो, त्याची थोडीशी मी माहिती घेतलेली आहे, अजून माहिती आज मला ते काढतील आणि मला सोमवारी देतील। त्या संदर्भामध्ये 21-22 ते आहे। 21-22 आम्ही लोकसरकारमध्ये होतो, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं।